शोहर उत्तरचे आमदार विजय कुमार देशमुख यांनी साकारलेल्या राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण संस्थेच्या वतीने भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सोलापूरच्या असंघटित 1200 कामगारांच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजना शहरी अभियानांतर्गत सहकार तत्वातून पथदर्शी महत्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्पाच्या प्रथम टप्प्यातील 384 घरकुलांचे संगणकीय पद्धतीने लॉटरी सोडत काढून लाभार्थ्यांना देण्यात आले. यावेळेस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महाराज, आमदार विजय कुमार देशमुख, भाजप शहराध्यक्ष विक्रम देशमुख, नगरसेवक डॉ किरण देशमुख, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते व माजी सभागृह नेते शिवानंद पाटील, प्राध्यापक नारायण बनसोडे, कल्पनाताई कारभारी, शालन शिंदे, संस्थेचे चेअरमन सुरेश बिराजदार, सचिव अण्णाराव कानडे, अजित गायकवाड, शहर उत्तर मंडलचे अध्यक्ष सचिन कुलकर्णी, सुधाकर नराल, सुजित चौगुले, राजू पाटील, संजय कणके आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य संगणकीय लॉटरी सोडत समारंभ काढण्यात आला. यावेळेस खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी व आमदार विजयकुमार देशमुख यांनी मार्गदर्शन केले. शायद उसके लिए साल भर और समय लगने वाला है, ये उन्हीं की बात है. बशर्ते उसके पहले दहेटने में ये जो विकास हो रहा है, मेरे ख्याल से उसके पहले ही आप सभी लोग यहाँ पर आने के लिए तैयार रहिए, इतना मैं कह सकता हूँ. 50 एकड़ में बन रहा ये जो पूरा यहाँ का माहौल है, मेरे ख्याल से शहर से कुछ ही दूर, शायद मैं समझता हूँ 10-1 मिनट में इस शहर में आएंगे, दैतने शहर में आएंगे. खुला वातावरण जहां पर प्रदूषण ही नहीं है, इतना सुंदर माहौल जो है यहां पर मिलने वाला है, इतना ही नहीं आपके सपनों को जो साकार किया है वह सौदागर का अभिनंदन निश्चित ही करना चाहिए. विजय कुमार देश में जीवन में सही माने में तीन अत्यंत महत्व के जो है आवश्यक जीवन के लिए की कमी किमतीमध्ये आपल्याला आपल्याला ज्या ज्या या सोलापूर शहरामध्ये घरं निर्माण होऊ लागले त्यांना सगळ्याच्या कमी किमतीमध्ये आपण तुम्हाला घरं मिळवून देण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे. एकीकडे केंद्र शासन, राज्य शासन आणि तसंच कामगार मंडळाकडनं ज्या काही आपल्याला ज्या या योजनेमार्फत जी काही निधी मिळतो त्यानंतर कामगार लोकांना 1.5 लाख रुपयेमध्ये आपल्याला हे घरं मिळणार आहे. म्हणूनच आपल्या सगळ्यांचा मी आभार मानतो की आपण या सोलापूर शहरातल्या माझ्या मतदारसंघातलं मी पंचायतसाहेबांना सातत्यानं सांगत असतो, माझ्या मतदारसंघातल्या लोकांना हे घरं व्हायला पाहिजे. या घराला केवळ घरं करून नाही तर त्यांनी पूर्वी माझ्यासमोर जेव्हा घरची कल्पना ठेवली होती किंवा एका त्यांनी आणले होते त्यावेळी 4-5 मजली घरांचं त्यांनी माझ्यासमोर आलेख आणला होता. त्यावेळी मी साहेबांना म्हटलं की साहेब गोरगरीब लोक 5-5 मजल्यावर जे वृद्ध असतात घरातले त्यांना कुठं त्यांनी घेऊन 5 मजले चढले की मग परत नंतर 15 महिन्यांनीच खाली यायचं का असं न होता G+2 म्हणजे ग्राउंड आणि वर दोनच मजली आपण या घर बांधून सगळ्यांना वर खाली करता येतं किंवा 5-6 मजली केलं तर त्यांना लिफ्ट योजना करावं लागते. लिफ्ट योजना हे परवडण्यासारखं नसतं सर्वसामान्य गरीब लोकांना. त्यामुळं आपल्या सगळ्यांना कमीत कमी म्हणजे त्रासही कमी व्हावं आणि कमी ह्याचं मेंटेनन्सही कमी होण्यासाठी याच्यासाठी मी साहेबांना पंचायतसाहेबांना सांगितलं की इथं ड्रेनेज लाईन व्हायला पाहिजे, पिण्याचं पाण्याचंही आपण करायला पाहिजे. मगाशीच आयुक्त माननीय कारंजे साहेबांनी सांगितलं सहयुक्तांनी की याच्यासाठी आपले नवीन आलेले आयुक्त मॅडमही याला मंजुरी द्यायला तयार झालेले आहेत. आपल्या या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आम्ही त्यांनाही पत्र लिहिलं की या योजनेसाठी आपण काही तसेच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनीही या गृहप्रकल्पाला महापालिकेच्या वतीने मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्था मर्यादित व सर्व लाभार्थी आणि संचालक मंडळ उपस्थित होते.